फ्रेंड्स, वेलकम टू अवर चैनल। फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत हक्कसोड पत्र कसे करावे, हक्कसोड पत्राची संपूर्ण माहिती। फ्रेंड्स, व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। तर चला पाहूया आपण हक्कसोड पत्राची संपूर्ण माहिती। आपली स्वकष्टार्जित तसेच वडिलोपार्जित मिळकत असते। कधी कोणता प्रसंग येईल हे कोणालाही सांगता येत नाही, त्यामुळे आपल्या मिळकतीचे व्यवहार ज्ञान मुलांना तसेच आपल्या कुटुंबाला देऊन ठेवण्याची वेळ आली आहे। हक्कसोड पत्र कुणाकुणाला करता येऊ शकते? वडिलोपार्जित मिळकतीचे हक्कसोड पत्र करण्यासाठी काय करावे लागते? तसेच हक्कसोड पत्र करण्यासाठी मुद्रांक शुल्क व नोंदणी फी किती लागते? वडिलोपार्जित मिळकत म्हणजे कोणती मिळकत? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तसेच वडिलोपार्जित मिळकतीचे हक्कसोड पत्र केले नाही तर काय होईल? स्वकष्टार्जित मिळकतीचे हक्कसोड पत्र करता येते का? तसेच हक्कसोड पत्र तयार करण्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते, म्हणजेच कोणकोणते डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड असतात, तर या सुद्धा प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। एखाद्याच्या मिळकतीत असलेला हक्क, नसलेला किंवा वादग्रस्त असलेला हक्क, अशा वेळी तो हक्क सोडण्यासाठी हक्कसोड पत्राचा दस्तऐवज करून त्या दस्तऐवजाची दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी करणे आवश्यक असते। अशी नोंद केलेल्या दस्तऐवजाद्वारे हक्क सोडल्यास दुसऱ्यासह हिस्सेदार व्यक्तीचा त्या मिळकतीतला हक्क वाढतो। हक्कसोड पत्रास बेदावा पत्र, परिमोचन पत्र तसेच रिलीज डीड असेही म्हटले जाते। बऱ्याचदा सहहिस्सेदार आपल्या त्या मिळकतीतला हक्क किंवा हिस्सा दुसऱ्याच्या लाभात मोबदला घेऊन किंवा विना मोबदला सोडून देतात। कोणत्याही मिळकतीत असलेला हक्क सोडण्यासाठी असे हक्कसोड पत्र तयार केले जाते। आता हक्कसोड पत्र मुले आपल्या आई वडिलांसाठी, भाऊ आपल्या बहिणींसाठी, बहीण आपल्या भावासाठी, बहीण आपल्या बहिणीसाठी, भाऊ आपल्या भावासाठी, आई किंवा वडील आपल्या मुलांसाठी आपल्या मिळकतीत असलेला कोणत्याही प्रकारचा हक्क सोडण्यासाठी असं हक्कसोड पत्र तयार करून हक्क सोडू शकतात। आता वडिलोपार्जित मिळकत म्हणजे आपल्या आई वडिलांची मिळकत। आता त्या मिळकतीतला हक्क सोडण्यासाठी असे हक्कसोड पत्र तयार करून ते नोंदवणे, म्हणजेच नोंदणी करणे गरजेचे असते। आपल्या आई वडिलांच्या पश्चात मुलांना प्राप्त झालेला वडिलोपार्जित मिळकतीतला हक्क भावंडे तसेच आई किंवा वडील ज्यावेळी एकमेकांच्या लाभात सोडण्याची इच्छा प्रदर्शित करतात, त्यावेळी असे हक्कसोड पत्र तयार करण्यात येते। मग कधी मोबदला घेऊन तर कधी विना मोबदला हक्कसोड पत्र तयार करून ते दुय्यम निबंधक कार्यालयात रितसर नोंदवून घेण्यात येतात। आता ज्यावेळी वडिलोपार्जित मिळकतीतला हक्क सोडण्यासाठी असे हक्कसोड पत्र विना मोबदला करून दिले जाते, त्यावेळी महाराष्ट्र मुद्रांक कायदा 1958 अनुसूची 1 अनुच्छेद 52 मधील असलेल्या तरतुदीनुसार त्यावर मुद्रांक शुल्क फक्त 200 इतके आकारण्यात येते। तसेच नोंदणी कायदा 1908 मधील टेबल ऑफ फी मध्ये असलेल्या तरतुदीप्रमाणे अशा हक्कसोड पत्रासाठी फक्त 100 नोंदणी फी आकारण्यात येते। अशा प्रकारे हक्कसोड पत्र तयार करून नोंदणी कायद्यातील तरतुदीनुसार असा हक्कसोड पत्राचा दस्तऐवज सहदुय्यम निबंधक कार्यालयात नोंदवतात व त्या आधारे 7/12 तसेच मालमत्ता पत्रकावरील नोंदणी फेरफार केले जाते।
खरं तर अशी परिस्थिती अनेक वेळा उद्भवते. मागे राहणाऱ्या वारसदारांना काय करावे हे कळत नाही. अशा वेळी वडिलोपार्जित मिळकत नावे करून घेण्यासाठी हक्क सोड पत्राचा साधा व सुलभ पर्याय आहे. याला खर्चही फारसा येत नाही. हक्क सोड पत्र करताना मृत्यूचा दाखला, वारस प्रतिज्ञापत्र अथवा वारस प्रमाणपत्र त्यासोबत जोडून देणे आवश्यक असते. तसेच वडिलोपार्जित मिळकतीचे 7-12, 8-अ चा उतारा तसेच मालमत्ता पत्रक हे सुद्धा दस्तासोबत जोडून देणे आवश्यक असते. सो फ्रेंड, ही होती माहिती हक्कसोड पत्राबद्दल. सो फ्रेंड, थँक्यू.